राहता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज मंदिर येथे महाराजांच्या मूर्तीच्या मागे चांदीची महिरप बसवण्यात आली आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पुजारी सर्जेराव भगत, निवृत्ती बनकर, गणेश बोरकर, अशोक बोराडे सराफ आदी भक्तगण उपस्थित होते. बऱ्याच दिवसांपासून श्री वीरभद्र महाराजांच्या मूर्तीमागे महिरप बसवण्याचा सदस्य आणि भाविकांचा मानस होता, तो आज पूर्ण होत आहे. 3 महिन्यांपूर्वी महिरप बसवण्याची ऑर्डर राहता येथील सराफ अशोक शेठ बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील कारागीर घोरपडे यांना देण्यात आली होती. त्यांनी अतिशय सुबक आणि कलात्मक महिरप बनवली आहे. यासाठी 17 ते 18 किलो चांदी वापरण्यात आली आहे. मंदिरातील दानपेटीमध्ये आलेली चांदी, भक्तांनी भेट स्वरूपात दिलेल्या चांदी अशी मिळून हा महिरप बनवण्यात आला आहे. तसेच काही भक्तांनी रोख स्वरूपात सुद्धा देणगी दिली आहे. या सर्व सहकार्यामुळे ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्याने ही महिरप बसवण्यात आली आहे. तसेच शनिरोड येथील ट्रस्टचे शनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी परिसरातील भक्तांनी रोख किंवा वस्तू स्वरूपात मदत करण्याचे ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. श्री वीरभद्र देवस्थान ट्रस्ट आज या ठिकाणी वीरभद्र मूर्तीमागे चांदीची महिरप बसवण्यात येत आहे. गेली 3 महिन्यापूर्वी आपण अशोकराव आस्थागावकर सोनार यांच्या मार्फत कोल्हापूरचे व्यापारी यांच्याकडे आपण ही ऑर्डर दिलेली होती, ती आज पूर्ण झाली व बसवण्याचे काम चालू आहे. सदर महिरप अंदाजे 18 किलो बसण्याचे आहे. यासाठी तसेच श्री शनी मंदिर देवस्थानचा जीर्णोद्धार चालू आहे, तरी मी राहत्यातील आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की ज्या जीर्णोद्धार मंदिराच्या कामासाठी लागणारा खर्च आपण जो काय द्यायचा असेल ती विनंती करतो मी, आपण सगळ्या हाताने मदत करा. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला शनी मंदिराचा प्रश्न आपल्या राहत्या गावचा, मागच्या आठवड्यापासून मंदिराचं जीर्णोद्धाराचं कामकाज चालू केलेलं आहे. त्यासाठी पण आपल्याला भरपूर रक्कम लागणार आहे, तरी पण सर्व भक्तांनी सढळ हाताने मदत करावी अशी ट्रस्टच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो. दिवसापासून आपल्या वीरभद्र देवस्थानचे पुजारी सर्जेराव भगत यांची मनातून मनकामना होती की वीरभद्र देवाला महिरप व्हावी म्हणून आत्ताचे जे ट्रस्टी आले सागर सदाफळ यांना मी थोडा विषय मांडला, त्यांनी एकमताने बहुमताने तो मान्य केला आणि ते महिरपाचं काम आज आपल्या अमुषाच्या दिवशी म्हणजे एकदम सर्व काळाच्या शुभमुहूर्तावर वीरभद्राच्या महिरपाचं काम फिट झालेले आहे आणि सर्व ट्रस्टींनी सर्व गावांनी सहकार्य केलेलं आहे. आता रामदेवत वीरभद्र महाराज यांच्या कृपाशीर्वादाने वीरभद्र ट्रस्टी यांनी चांदीची प्रभाव तयार केले. साधारणपैकी 17 ते 18 किलो वजन आहे आणि कामाचं सुंदर की आम्ही प्रत्येक कामं व्यवस्थित जेव्हा जेवढं होती तर आम्ही काम करण्यास तयार असतो. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, राहता.